महापालिका पाणी योजनेवर पुन्हा वीज पुरवठा खंडित होण्याचं संकट उभं ठाकलं आहे महापालिकेनं दिलेला सत्तर लाख रुपयांचा धनादेश बँकेत पुरेशी रक्कम नसल्यानं परत आल्यानं तसेच पाणी योजनेच्या वीज पुरवठ्याची थकबाकी तब्बल एकशे सत्तावन्न कोटीची झाल्यानं महावितरणनं महापालिकेला नोटीस दिली आहे तातडीनं पैसे भरण्याची सूचना या नोटीशीद्वारे महापालिकेला करण्यात आली आहे महापालिकेनं पाणी उपसा करण्यासाठी मुळा धरण विळत जलशुद्धीकरण केंद्र व नागापूर उपकेंद्र असे तीन वीज कनेक्शन घेतले असून त्यांच्या एप्रिल ते जुलै दोन हजार सतरा पर्यंतच्या चालू बिलाच्या सहा कोटी साठ लाखापैकी मनपानं अडीच कोटीचा भरणा केलाय तसेच राहिलेल्या बाकीपोटी एक कोटी सत्तर लाखाचे धनादेश दिले होते यापैकी सत्तर लाखांचा धनादेश बँकेत पुरेशी शिल्लक नसल्यानं परत आलाय पण तो पुन्हा भरण्याबाबत महापालिकेकडून महावितरणला काहीच कळवले गेले नसल्याचं महावितरणचं म्हणणं आहे या चालू वीज बिलाच्या बाकीसह मागील एकूण थकबाकी एकशे सत्तावन्न कोटी दहा लाख झाली असल्यानं तातडीनं पैसे भरले नाही तर पाणी योजनेचा वीज पुरवठा तोडण्याचा इशारा महावितरणनं दिलाय महावितरणची आर्थिक परिस्थिती वाईट असून वरिष्ठ पातळीवर ओव्हरड्राफ्ट देऊन दैनंदिन खर्च भागवावे लागत असल्यानं थकबाकी वसुलीसाठी सक्त कारवाईचे आदेश असल्याचंही या नोटिशात स्पष्ट करण्यात आलंय बारा ऑक्टोबरला महावितरण ही नोटीस दिली असली तरी दिवाळीच्या काळामुळे त्यांनी प्रत्यक्ष कारवाई केली नसल्याचं समजतंय मात्र आता या नोटिशीच्या अनुषंगानं मनपाच्या पाणीपुरवठा विभागानंच लेखा विभागाला लेखीपत्र पाठवून तातडीनं पैसे भरले नाही तर पाणी योजनेची वीज खंडित होण्याची भीती व्यक्त केल्यानं येत्या एक दोन दिवसात ही कारवाई अपेक्षित मानली जात आहे त्यामुळे महापालिकेच्या प्रशासनाला शहराचा पाणीपुरवठा आबाधित राहण्यासाठी तातडीनं पैशाची जमवजमाव करून महावितरणकडे ते जमा करावे लागणार आहेत